मी धनराज जाधव सुमुटुमो केमिकल कंपनीकडून आज नारायण ह्या गावामध्ये कांदा हे पीक पाहण्यासाठी आलेला आहे. आणि भाऊच्या पण भाऊनी कांद्याला कॅव्हेट हे औषध 15 दिवसाखाली वापरलेलं आहे ते पाहण्यासाठी मी आज इथं आलेला आहे. भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगाव. माझं नाव दीपक माधव बेलेकर, मुक्काम पोस्ट बोरी खुर्द, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. 94-22-30-68-65. तर भाऊ तुम्ही फवारणी कांद्याला कॅव्हेटची किती दिवसाखाली केली? 12 दिवसापूर्वी केली. 12 दिवसापूर्वी केली का? तर आज तुम्हाला याचे रिझल्ट काय वाटतात? चांगले वाटतात रिझल्ट. जवळ या ना. चांगले वाटतात ना? हो. तर आज भाऊचा कांदा पहा, 12 दिवस झालं त्यांनी कॅव्हेट हे औषध वापरलं आहे आपलं. कॅव्हेट वापरल्यामुळं कांद्याची पात हिरवीगार आहे आणि त्यांचा करपाप सुद्धा पहा, शेंडे करपा आहे बघा, कमी प्रमाणामध्ये आहे. मग भाऊ तुमचं हे कॅव्हेट वापरल्यामुळं मत काय म्हणते? मग त्याने वाकडा शेंडा होता सरळ झाला. पहिले तुमचा शेंडा जे आहे ते वाकडा होता, आता तुम्हाला सरळ दिसते. आणि त्याच्यावर ग्रीनेस पणा कसा वाटतो? हिरवागार झाला. हिरवागार झाला. इतर कांद्याचं ऍव्हरेज पाहिलं, पल्ल्याला पण कांदा आहे आपला, ते कांदा थोडा हिरवा वाटत नाही तेवढा. पिकला कांदा घ्या, तो दाखव ना. वाकडा आहे. हा कांदा वाकडा पण आहे आणि पात तेवढी त्यांची हिरवी नाही. आणि आपल्या कांद्याची पाहा बघा, पात पूर्ण हिरवीगार झालेली आहे आणि तेवढा वाकडा झालेला नाही. मग भाऊ तुम्हाला कॅव्हेटचे रिझल्ट तर चांगले वाटले ना? हो चांगले वाटले. तरी पण तुमच्या आजूबाजूच्या इतर शेतकऱ्याला सांगणार ना तुम्ही कॅव्हेट औषध चांगलं आहे बुरशीनाशक बॉम्ब? बरेच शेतकरी बघायला आले होते. बरेच शेतकरी बघायला आले होते का? ठीक आहे भाऊ, धन्यवाद. धन्यवाद.